आज मुलं मध्यगा या संकल्पनेचा वापर समस्या सोडवण्यासाठी करतात. मध्यगा त्रिकोणाचे दोन समान भाग करते हे विधान त्यांना स्पष्ट होते. विद्यार्थी मित्रांनो, आज मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक रामपूर नावाचं गाव होतं. त्या रामपूर नावाच्या गावामध्ये एक सदाशिव नावाचा शेतकरी राहत होता. त्यांची जी दोन मुलं होती, एकाचं नाव होतं मधू आणि एकाचं नाव होतं रघु, ही दोन्ही मुलं नेहमी भांडायची आणि सदाशिवराव भाऊ काय करायचे, त्यांचं भांडण आहे ते नेहमी सोडवायचे. काहीतरी युक्ती करूया. आणि म्हणून सदाशिवराव भाऊने त्या दोघांना बोलवलं, मधूला आणि रघुला, आणि सांगितलं त्यांच्याकडे त्रिकोणाकृती शेत आहे आणि त्या त्रिकोणाकृती शेताचे मधूला आणि रघुला दोन समसमान भाग करायचे आहेत. तुम्ही मुलं आहात आणि तुम्हाला ही समस्या सोडवायची आहे, तर या समस्येचं समाधान करण्यासाठी या त्रिकोणाचे कसे भाग करणार, तुम्ही काय करणार बरं याच्यासाठी? समान रेषा काढणार. इसका पाया नऊ आहे का? कधी त्यांनी ह्याला भाग दे जाणार ना, का नाही जाणार? आणि 4.5 येईल. 4.5 गुणिले 4.5 यांचा गुणाकार करून जे उत्तर येईल ते तू जाईल पहिल्याचं क्षेत्रफळ. बरोबर ना? हे बघ काय नाही बरोबर आहे, बघ ना हे 7. जर उंची ही 5 आहे तर याची पण उंची किती येणार? 5च येणार, कारण हे दोन्ही ह्या दोघांना हे सम इक्वल करते ना. नाही हे नंतर करायचं आहे तुला. आता आपण पहिल्यांदा बघूया की या सदाशिवराव भाऊंच्या शेताचं मुलांनी लंब टाकून जे विभाजन केलं ते इक्वल झालं आहे का. आता सुमिता तुम्हाला सांगणार आहे, सुमिताने लंब टाकला तर सुमिताला कितीचा पाया मिळाला? सुमिता 2. आणि दुसरा राहिलेला भाग कितीचा आला मग? दुसऱ्याचा पाया 7 सेंटीमीटर. आणि उंची किती आली? 4.5. पहिल्याचं क्षेत्रफळ किती आलं पहिल्या भागाचं? 4.5. आणि दुसऱ्या भागाचं? 15.7. झाले का रे 20? नाही झाले. आणि इक्वल पण झाले का भाग? नाही. समान होण्यासाठी काय करावं लागेल त्यांना? पाया वेगवेगळे जोडा. यांचे भाग काय, भाग करताना लंब टाकल्यामुळे पाया काय आला? वेगवेगळा आला. त्यामुळे क्षेत्रफळ पण काय झालं? वेगवेगळं झालं. आता या चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं होतं? लंब रेषा टाकायची होती का मध्य रेषा टाकायची होती? मध्य रेषा. ती मध्य रेषा आहे ना, अक्षय याच्यात टाकेल या त्रिकोणामध्ये. हा अक्षय, मला सांग याच्यामध्ये तुम्हाला मध्यगेमुळे दोन त्रिकोण मिळाले, कोणते दोन त्रिकोण मिळाले, कोण सांगू शकेल रे या आकृतीचं निरीक्षण करून? LMO. याचा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? क्षेत्रफळ. आता करेल बघा, अक्षयने गणित सोडवलंय, त्याचा पाया आलाय 4 सेंटीमीटर, उंची आलाय 5 सेंटीमीटर आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या किमती टाकून त्याने गणितच सोडवलं. उत्तर किती आलं? 10. आता दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं नाव मला कोण सांगेल? LON. LON चा बेस किती असेल मग? 4च. आणि उंची किती असेल? किती आलं त्याची उंची? 5. मग क्षेत्रफळ वेगळं काढावं लागेल का याचं? का नाही काढावं लागणार? पाया आणि उंची दोन्ही समान आहे. हा, म्हणून याचं क्षेत्रफळ पुन्हा काढावं लागणार नाही. ते पण किती येणार आहे? 10 सेंटीमीटर. मग मला सांगा, जर लंब रेषेने दोन समान भाग झाले नाही त्रिकोणाचे, हे आपण अभ्यासलं, पण मध्य रेषेने दोन समान भाग झाले, मग का झाले रे मध्य रेषेने दोन समान भाग? जरा विचार करा बरं या प्रश्नाचा. पायाचे दोन भाग समान होते. काय विधान करता येईल की मध्य रेषा काय करते? मध्य रेषा त्रिकोणाचे दोन समान भाग करते. शाबाश. तर नेहाने सांगितलं मध्य रेषा त्रिकोणाचे दोन समान भाग करते. आता हाच नियम सगळ्या त्रिकोणांना लागू होईल का रे? मध्य रेषेचा लागू होईल का हे सुद्धा काय करून बघावं लागेल? पडताळून बघावं लागेल. आणि पडताळून बघण्यासाठी आता मी तुम्हाला एक दुसरी कार्यपत्रिका देणार आहे, ज्याच्यावर प्रत्येक रांगेसाठी एक वेगळा त्रिकोण असणार आहे आणि त्याला त्याचप्रमाणे मध्य रेषा टाकून विभागायचं आहे. पुस्तकात लंब आणि मध्यगा यांचा परिचय विद्यार्थ्यांना झालेला आहे. संकल्पना
विद्यार्थ्यांना समजले पण समस्या सोडवण्यासाठी आणि तर्क बांधण्यासाठी याचा वापर विद्यार्थ्यांना हवा असे मला वाटते म्हणून मी ऍक्टिव्हिटी वर्गात घेतली आहे. प्रत्यक्ष कृती केल्याने उत्तर कसे शोधायचे आणि त्या विधानापर्यंत कसं पोहोचायचं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. आता याच रांगेमध्ये या विशालकोन त्रिकोणाचं तुम्ही मध्यगटाकून जे दोन भाग केले त्याच्याने पाया काय आला? पाया 5.8 आणि उंची? उंची पण 5.8. हे पाया आणि उंची मध्यगट टाकल्यानंतर आली का तुझी? हो. आणि मग याचे क्षेत्रफळ किती आलं भाई? क्षेत्रफळ टीचर 16.82. दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ भाई 16.82 आलं का? हो टीचर. दोन्ही त्रिकोणाचं. या निरीक्षणावरनं तुला काय कळलं की त्या दोन त्रिकोणाचे समान भाग झाले आहेत का? हो झाले आहेत. आणि त्यांचं क्षेत्रफळ समान आलंय का? क्षेत्रफळ समान आलंय कारण पाया आणि उंची सेम आहे म्हणजे क्षेत्रफळ पण तेच आहे. पाया आणि उंची काय आलेली आहे त्यांची सारखीच आहे त्यामुळे क्षेत्रफळ तुझं त्यांचं काय आहे समानच. आता हाच नियम सगळ्या त्रिकोणासाठी लागू होतो का? हो. कारण मध्यगात त्रिकोणाचे दोन समान भाग करतील.